हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. आजचा जो काही आपला टॉपिक आहे हा पुन्हा एक्सरसाइज रिलेटेड आहे. कारण एक्सरसाइज असू द्या, व्यायाम असू द्या, योगा असू द्या, हे कुठलाही प्रकार करताना आपलं मन शांत असणं किंवा मन फोकस असणं खूप गरजेचं आहे. तरच त्या एक्सरसाइजचा, त्या योगाचा आपल्या बॉडीला काहीतरी उपयोग होतो. सो मन शांत करण्यासाठी किंवा फोकस वाढवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, सो त्यामध्ये सगळ्यात पहिले जो काही पार्ट आहे तो आपल्याला म्हणजे ओंकार करणं गरजेचं आहे. येस, आता ओंकार तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून शाळेपासून आपण बघितलेलं ऐकलेलं आहे. पण भरपूर लोकांना ओंकार कसा करावा या गोष्टीचं एक्झिक्युशन प्रॉपर जमत नाही. सो तेच सांगण्यासाठी हा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. सो ओंकारला असं म्हटलं जातं की जेव्हा सृष्टीचं जे काही निर्माण झाली तो जो फर्स्ट साऊंड जो काही आला होता तो ओंकार असा साऊंड होता. सो युजली आपण जे काही ऐकतो ते ऑब्व्हियसली तो साऊंड असा भस्कन नसेल आहे. सो तो साऊंड असा एकदम स्मॉल याच्यात स्मॉल स्केलमध्ये आला होता आणि नंतर तो मोठा मोठा गेला. सो तशाच पद्धतीने आपल्याला ओंकार स्ट्रेच करायचा आहे. तर ओंकाराला तीन भागामध्ये आपल्याला डिवाईड करायचं, अ ऊ आणि म. म्हणजे पहिले आपल्या अ ऊ आणि म असे तीन पार्टमध्ये ट्रान्झिशन करायचे. आणि जे काही ट्रान्झिशन आपण एका पार्टमधनं दुसऱ्या पार्टमध्ये करणार आहे ते अगदी स्मूथ करायचे, जेणेकरून तो एक साऊंड वाटला पाहिजे, ओंकार वाटला पाहिजे, असं कंटिन्युअस वाटलं पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजे की तीन भागात आपण काहीतरी म्हटलेलं आहे. सो ते कसं करायचं ते मी तुम्हाला एकदा करून दाखवतो. अशा पद्धतीने तुम्ही रोज तुमचं जे काही एक्सरसाइज करत असाल, व्यायाम करत असाल, योगा करत असाल, जे काही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असाल, त्याआधी जर तुम्ही असं ओंकार करून मनाला शांत केलं किंवा माइंड फोकस केलं तर जे काही तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याच्या बॉडीवर तुम्हाला खूप चांगले काय म्हणता येईल रिझल्ट्स मिळणार. सो हेच सांगण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ होता. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच. स्टे हेल्दी, स्टे फिट.